नमस्कार, आपल्या सर्वांची आपल्या जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज दिनांक 14 ऑक्टोबर 2020. तर मित्रांनो, हवामानामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस असण्याचा इशारा सुद्धा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेला आहे. तर मित्रांनो, संबंधित माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा. सोबत मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा, किंवा मित्रांनो अशाच पद्धतीच्या माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे वादळ महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असून त्याची तीव्रता कमी असली तरी पुढील 2 ते 3 दिवस आपल्या राज्यातील बहुतांश ठिकाणी आपल्याला मुसळधार सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा आहे. मित्रांनो, आजचा जर विचार करायचा झाला तर आज मित्रांनो सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी आपल्याला वादळी वारे आणि विजांच्या कडकडासह अतिवृष्टी होण्याचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे. मित्रांनो, 3 ते 4 दिवसांपूर्वी पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळामध्ये रूपांतर झाल्याने मित्रांनो काल मंगळवारी सकाळी आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यावरून ते जमिनीवर आले आहे. यामुळे राज्यातही काही प्रमाणात वेगाने वादळी वारे वाहत होते. त्याचाच परिणाम राज्यातील वातावरणावर झाला असून अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सुद्धा पाऊस झाला आहे. पुढील 2 ते 3 दिवस राज्यात काही अंशी ढगाळ हवामान राहणार असून काही ठिकाणी मित्रांनो जोरदार ते अतिवृष्टी होण्याचा सुद्धा म्हणजे अशा पद्धतीचा पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज सुद्धा आहे. चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशाच्या उत्तर किनारपट्टीजवळ येताना त्याचा वेग ताशी 55 ते 65 किलोमीटर ते जास्तीत जास्त 75 किलोमीटर पर्यंत होता. तर काकीनाडापासून आग्नेयेकडे 15 किलोमीटरवर तेलंगणातील खमनपासून आग्नेयेकडे 200 किलोमीटरवर अंतरावर होते. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या भागातून ही चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने सरकले होते. त्यातच अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मित्रो, जे काही आता मान्सूनचा जो काही परतीचा जो काही प्रवास आहे त्याच्याबद्दल पण आपण एक दृष्टी बघूया. तर मित्रांनो, 20 ऑक्टोबरच्या दरम्यान परतीच्या मान्सूनची माघारीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे. सध्या परतीच्या पावसाला राज्यातून माघारी घेण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता असून येत्या 2 ते 4 दिवसात पावसाचा जोर काही ठिकाणी वगळता उर्वरित ठिकाणी पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर साधारणपणे 20 ऑक्टोबरच्या दरम्यान परतीच्या मान्सूनची राज्यातून माघार घेण्याची शक्यता आहे. दरम्यान यामुळे पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान राहील तर अधूनमधून उन्हासह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.